राज्यभर मोठे धक्के बसत आहेत. तुमच्या यानं तर खूप मोठा धक्का बसला. नाही, कशामुळे होतं हे सगळं? आता मी काय बोलणार ते, मी माझ्या पुरतं मर्यादित बोलू शकतो. मी जे आता मी तिची मांडणी केली, काहीतरी पक्षामध्ये चुकीचं घडत आहे हे सांगणारे मी कोण असतो? तुम्ही त्या पक्षात काम केलं 15 वर्ष? मी काम केलंय म्हणजे मी काम करायचा भरपूर प्रयत्न केला. मी जिवंत राहिलो हे माझं नशीब. त्याला जोडण्याचे खासदार साहेब प्रश्न आहे की तुमचं आणि पवार साहेबचं ट्युनिंग फार चांगलं सुरू होतं. हो आहे ना अजूनही. तुम्ही पवार साहेबांना कधी असं बोलू शकला नाही, साहेब इथं चुकतंय आपलं. हो बोललो निश्चितपणे. मी बोललो म्हणजे एवढा अधिकार वेट बीट लागले. त्यांचं वय माझं वय किती आदरणीय. बोललो ना साहेबांना कारण म्हणजे त्यांना सांगितलं. आता छोटी निर्णय त्यांनी घ्यायचा, आम्ही काय करणार. पक्षातील अनेकांना आत्मचिंतनाची वेळ आली होती साताऱ्यात येऊन यशवंतराव चव्हाणांच्या पुण्य. नाही मला ते काय माहिती कोणाचं काय बोलायचं. आपल्या राजीनाम्यामुळे ही जागा निवडणूक लागणार आहे. मग या परिस्थितीमध्ये आपण लोकसभा लढू मग का राज्यसभेवर जाणं पसंत करतो काय? आता मी सांगितलं ना आवड जिथे माझे मित्र जितेंद्र आवड यांनी मला तरुण केलंय, तुम्ही लगेच मला वयस्कर कुठं करता राज्यसभेत? नाही त्याला जोडून का विधानसभा लढवणार आहे साताऱ्यातून. एवढंच बाकी राहिलं होतं. हसतोय म्हणजे काय तर दिलखुलास हसला तुम्ही. हो मग तिथं धाडस करीन का डॉन युनिव्हर्सिटीचे प्रमुख आहे. शेवटी मला सुद्धा ज्या लोकांनी निवडून दिलंय तर ह्या 5 वर्षात म्हणजे मागच्या ह्याच्यात जर कामं झाली नसती तर मला सुद्धा विचारणारे जे लोक माझे मतदार आहेत त्यांना सुद्धा मी सांगायला मला सांगावं लागतं. त्यांच्यासमोर जा जाताना ते मला विचारणार का झाले. मी असंच त्यांना सांगितलं की ह्या लोकांनी होऊन दिले नाही विश्वास माझ्यावर ते कोण ठेवणार? कोणीच ठेवणार. मी जे कामं आजपर्यंत झाली घडलेली आपल्याला पाहायला मिळतात ती अक्षरशः म्हणजे लोकहिताची होती आणि त्याच्यासाठी मला भांडावं लागलं. खेदाची बाब म्हणजे काय बोलतो काय बोलणं उचित मला समजत नाही.